भाषण देण्यापूर्वी तुमचा किमान 21 वेळा सराव व्हायला पाहिजे. तुम्हाला कुठेही भाषणाची संधी मिळू, कदाचित कथाकथनामध्ये तुम्हाला संधी मिळू शकते, 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, किंवा तुम्हाला एखाद्या बोर्ड मिटिंगमध्ये बोलायचं आहे, किंवा तुम्हाला स्टेजवरून 20 मिनिटे लोकांना मोटिवेट करायचं आहे, तुमच्या विषयाची माहिती द्यायची आहे, वेगवेगळ्या विषयांची तुम्हाला तयारी करायची असेल, तरीसुद्धा तुम्हाला सराव हा अतिशय महत्त्वाचा आहे. सरावाशिवाय प्रेझेंटेशन देणं म्हणजे काय ना, युद्धात जाऊन डायरेक्ट रक्त सांडणं असं म्हणता येईल. जर तुम्ही युद्धापूर्वी घाम गाळला तर युद्धात कमी रक्त सांडावं लागतं. म्हणजे जर भाषणापूर्वी जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष स्टेजवर असाल त्यावेळेस तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज येणार नाही. प्रेझेंटेशन हे चांगलं होऊ शकेल, संभाषण हे चांगलं होऊ शकेल. मग हा सराव कसा करायचा? जर भाषणापूर्वी 7-8-10 दिवस तुमच्याकडे असतील तर दिवसातून जर 7 दिवस आहेत असा आपण विचार केला तर प्रत्येक दिवशी 3 वेळा एका भाषणाचा सराव करायचा. नंतर दुसऱ्या दिवशी त्याच भाषणाचा 3 वेळा, असं करून जर आपण 7 दिवस भाषणाची तयारी केली तर 7 * 3 = 21 वेळा आपला सराव होतो. आणि एकदा का 21 वेळा भाषणाचा सराव झाला तर आपण 22व्या वेळी चांगलं बोलू शकतो असा मला विश्वास आहे. मला तर असं वाटतं की आपण भाषणाची जी सराव आहे ना हा 100 वेळा केला तरी कमी पडतो. आणि ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा स्टेजवरून बोलायला लागता ना, म्हणजे सुरुवातीचे आयुष्यातील पहिल्यांदाच तुम्ही बोलणार असाल, तर लक्षात ठेवा भीती ही प्रत्येकाला वाटते. जगातील 99.99% वक्ते आहेत की ज्यांना सुरुवातीला भीती वाटली होती. हा हळूहळू सरावळणे मग आपल्यातील जी भीती आहे ती नाहीशी व्हायला लागते. कित्येक तरी प्रत्येक गोष्ट सुरुवात करताना आपल्याला भीती वाटते. ज्यावेळेस पहिला इंटरव्ह्यू होता त्यावेळेस आपल्याला भीती वाटली होती, परंतु तोच इंटरव्ह्यू जर 10वा असेल तर आपल्याला भीती वाटत नाही. पहिल्यांदाच तुम्ही शाळेत गेलात पहिल्या दिवशी तर आपल्याला मजा येत नाही, भीती वाटते, परंतु 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 20 दिवस, 21 दिवस झाल्यानंतर आपल्यातील भीती पूर्णपणे नाहीशी होते. तसंच आहे स्टेजचं सुद्धा, की तुम्ही जर वारंवार स्टेजवर गेलात आणि प्रेझेंटेशन दिलं तर स्टेजची भीती ही निघून जायला लागते. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज लागत नाही, प्रेझेंटेशन चांगलं व्हायला लागतं. म्हणून सराव हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. वक्त्याने सराव हा केलाच पाहिजे. सराव केल्याशिवाय डराव करता येत नाही, म्हणून सराव हा फार महत्त्वाचा आहे. ओके.